नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत आहे। त्यामुळे जिल्ह्यात 12 ते 23 मेपर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन 23 मेच्या मध्यरात्री 12 वाजेनंतर अटी शिथिल करण्यात येणार आहेत। परंतु राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे कोरोनाबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगाव महानगरपालिकेचे भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे आदी आपल्या कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते। त्याचबरोबर यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील कमी होत आहे। सध्या रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड नियोजन सुरळीत आहे। तसेच म्युकर मायकोसिसबाबत टास्क फोर्सकडून आलेल्या सूचना प्रत्येक कोविड रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत। संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सर्व नियोजन करण्यात येत आहे। तसेच 23 मे नंतर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यावर राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत 14 व 21 एप्रिल 2021 रोजी राज्यात लागू केलेले निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पालकमंत्री यांना सादर केली। नमस्कार, मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। 12 मेपासून आपण आपल्या जिल्ह्यामधले काही निर्बंध कठोर केलेले होते, विशेष करून ज्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची जास्तीत जास्त शक्यता असते अशा 4-5 गोष्टींकडे आपण विशेष लक्ष दिलं होतं। उदाहरणार्थ औद्योगिक आस्थापना, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, लग्नांसाठी होणारी गर्दी, त्याचबरोबर भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी आणि किराणा दुकान किंवा इतर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी होणारी गर्दी, या सगळ्यावरती आपण कठोर निर्बंध लादले होते। या काळामध्ये आपल्याला बराचसा त्रास सहन करावा लागला असेल, परंतु त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला मिळालेला आहे की 10-12 दिवसांमध्ये आपली रुग्णसंख्या जवळपास 35,000 वरून कमी होऊन आज 16,000 वरती आलेली आहे आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा कमी होऊन 30%वरून आज 10%च्या आतमध्ये आलेली आहे। त्यामुळं आपण या काही गोष्टींवरती जे निर्बंध लादलेले होते ते थोडेफार आता आपण शिथिल करत आहोत, पूर्ण उठवत नाहीत आहोत, परंतु आपण आता जे अगदी बंद ठेवण्याचा जो आपला निर्णय होता तो थोडासा बदलून काही अटी शर्तींच्या आधारे त्यांना आपण पूर्ववत काम करण्याची परवानगी देत आहोत। 23 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून आपलं नवीन नोटिफिकेशन अस्तित्वामध्ये येईल, यामध्ये उद्योगधंद्यांना सुरुवात करता येईल, कृषी उत्पन्न बाजार समित्यासुद्धा सुरू करता येतील, फक्त त्यांना आपण काही अटी घातलेल्या आहेत ज्या नोटिफिकेशनमध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत त्याचं वाचन त्यांनी करावं। अटी फारशा जाचक नाहीत, केवळ पुन्हा एकदा संसर्गाने उसळी मारू नये याच्यावरती काहीतरी पायबंद राहावा याकरता 2-3 अटींचा समावेश आहे की गर्दीचं नियंत्रण करणं गरजेचं राहील, त्यानंतर RT-PCR टेस्ट किंवा रॅट टेस्ट वेळोवेळी करणं गरजेचं राहील आणि स्वतः त्या संस्थांनीच असं पालन करावं लागेल की ज्या वेळेला त्यांना सिम्प्टोमॅटिक लोक दिसतील किंवा काही ठिकाणी संसर्ग ज्या गावांमध्ये वाढलेला आहे अशा गावांमधून येणारे लोक दिसतील त्यावेळेला थोडाफार अटकाव त्या उद्योगधंद्यांनी पण आणि APMC सुद्धा या गोष्टींचा करावा लागेल। लग्नांच्या बाबतीमध्ये पूर्वीची सूचना कायम राहणार आहे, कारण लग्नांच्या बाबतीमध्ये कितीही जरी आपण सूचना दिल्या तरी त्याचं पालन प्रत्यक्षात होत नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे। त्यामुळं लॉन किंवा बँक्वेट हॉल किंवा अशा ठिकाणी लग्न समारंभ करायला बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे, परंतु नोंदणीकृत विवाह करण्याकरता मात्र कोणताही अटकाव नाही। मागच्या 12 दिवसांमध्ये नोंदणीकृत विवाहांमध्ये भरघोस वाढ झालेली आहे, त्यामुळं तो पर्याय देखील खुला आहे। आणि भाजी विक्री जी आहे ती आपल्या बाजारांमध्ये न होता ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्याला आखून दिलेलं आहे आणि जी ठिकाणं निश्चित करून दिलेली आहेत त्याच ठिकाणावरून पूर्वीप्रमाणे होईल। मला असं वाटतं की 12 दिवसांच्या लॉकडाऊनमधून जो आपण परिणाम साधलेला आहे तो जर आपल्याला पुढे टिकवून ठेवायचा असेल तर निर्बंध शिथिल आहेत, कठोर आहेत, काय आहेत याचा फारसा विचार न करता
आपण सर्वांनी ही मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे की आता एकदा आपला उतार सुरू झालाय त्याला पुन्हा आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोनाला परत येऊ द्यायचं नाही आहे. त्याकरता आपल्या जीवनशैलीमध्येच हा बदल केला पाहिजे. अजूनही आपला धोका टळलेला नाही. आपल्याला फक्त मी ही जाणीव करून देतोय की आज 35,000 16,000 जरी आपण आलो असलो तरी हा मागच्या सीझनमधला आपला सर्वाधिकचा आकडा आहे 16,000. म्हणजे आपण आपल्या पूर्वीच्या हायएस्ट पॉईंटवरती आत्ताशी पोहोचलेलो आहोत. आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की जसं आता 12-13 दिवसामध्ये आपण कठोर नियमांचं पालन केलं तसंच पालन या पुढे सुद्धा स्वयंस्फूर्तीने आपण सगळ्यांनी करावं. जोपर्यंत नवीन रुग्ण येणं थांबत नाही आणि जोपर्यंत आपले सगळे रुग्ण बरे होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार आहे. आपण एकत्रित प्रयत्न करू आणि अर्थचक्र आणि आरोग्यचक्र याचं योग्य ताळमेळ साधू. गरजेकरताच फक्त बाहेर पडू आणि सगळी करोनाची काळजी घेऊनच आपले उद्योगधंदे करू अशी मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की आपण ती पूर्ण कराल. धन्यवाद.